हॅलो, कसे आहात सगळे? मजा करताय ना? तुम्ही बघताय स्टार मीडिया मराठीचं नवीन सेगमेंट माय लॉकडाऊन डे, आणि मी संचित चौधरी, म्हणजेच प्रेमाचा गेम सेम टू सेम मधला तुमचा दिगा आणि डॉक्टर अरविंद. दादा दादा उठ, 8 वाजलेत. 5 मिनिट. दादा झाले 5 मिनिट, उठ. ओए, 5 मिनिट. दादा उठत आहे का? अरे यार साक्षी, तुम्ही बघितलं सध्या तरी लॉकडाऊन मध्ये अशी प्रॉब्लेम होते माझी, अशा प्रकारची मॉर्निंग होते. आणि बेसिकली होतं असं की ड्युरिंग शूट जेव्हा मी खूप बिझी असतो तेव्हा मी एक गोष्ट खूप मिस करतो, आणि ती म्हणजे माझी झोप. तर म्हणून मी सध्या ती जास्तीत जास्त घ्यायचा प्रयत्न करतो आहे आणि खूप झोपतोय. सो दॅट डझंट मीन मी फक्त झोपलेलो असतो, मी इतर कामं पण करतो. लाईक मी आता ब्रेकफास्ट करतो, आईने मस्तपैकी थालीपीठ बनवली आणि ती आता मी खाणार आहे. सो आणि मग नंतर तुम्हाला दाखवतो की माझा दिवस कसा झाला आहे. ओके, सो स्टे ट्यून्ड. सो द ऑफिस नावाची एक अमेरिकन सिरीज आहे जी मला खूप दिवसांपासून बघायची होती, पण शूटिंगमध्ये बिझी असायचो आणि बाकी इतर कामं असायच्या त्यामुळे बघायला नव्हती वेळ. सो आता माझ्याकडे बऱ्याच वेळ आहे, म्हणून मी ठरवलं की ही सिरीज कम्प्लीट करतो. सो सकाळी ब्रेकफास्ट वगैरे झाला, जरा फ्रेश झालो की जरा वेळ मी ही सिरीज बघतो आणि खूप इंटरेस्टिंग सिरीज आहे. लंचची वेळ झाली आहे आणि मी सुद्धा आंघोळ वगैरे करून रेडी आहे. लंच पण आईने ऑलरेडी ऑलमोस्ट रेडी करून ठेवले आहे. मी आता फक्त इथे बासुंदी करतोय आणि बासुंदी म्हणजे ऍक्च्युली रोज असं वेगळं काहीतरी पदार्थ करायचा प्रयत्न करत असतो. सो आज बासुंदीची ठरली. सो या, लेट्स हॅव लंच. लंच झालाय आणि लंच नंतर आता एक फिल्म बघतोय. बेसिकली मी दिवसातनं 2 फिल्म तरी बघतो, एक दुपारी आणि एक रात्री. सो आता लंच झाल्यानंतर दुपारी एक फिल्म बघत असतो. सो आता मी फिल्म बघतोय फहाद फाजिलची, म्हणजे मल्याळम फिल्म्स मी सध्या जरा जास्त बघतोय. सो फहाद फाजिलची एक ट्रान्स म्हणून नवीन फिल्म आहे, सो ती आज बघायचं ठरवलं आहे. आता इव्हिनिंग झाली आहे आणि फिल्म बघितली, लंच वगैरे पण झालं आहे ऑलरेडी. सो मी मोस्टली या लॉकडाऊन पिरियडमध्ये मॉर्निंग एक्सरसाइज स्किप करतो, मॉर्निंगला नाही करत कारण बरेचदा सकाळी वगैरे उठायला उशीर होतो. सो म्हणून मग मी इव्हनिंगचा एक 1.5 तास काढला आहे, त्याच वेळेला मग मी वर्कआउट करायचं ठरवलं. इव्हनिंग झाली आहे, टेरेसवर आलो. सो लेट्स डू दॅट. अशा प्रकारे माझा लॉकडाऊनमध्ये दिवस जातोय, म्हणजे रोज काहीतरी प्रॉडक्टिव्ह बघायचा किंवा करायचा प्रयत्न करत असतो, आईला हेल्प करून फिल्म बघून वगैरे असं काहीतरी. आय नो सध्या आपलं अराऊंड खूप निगेटिव्हिटी आहे, खूप निगेटिव्ह सर्कमस्टेन्सेस आहेत, पण या सगळ्या गोष्टींना मी खूप पॉझिटिव्हली घ्यायचा प्रयत्न करतो आहे कारण तोच एक उपाय आहे याच्यावर, मला असं वाटतं. बिकॉज या लॉकडाऊनमुळेच मला खूप दिवसानंतर घरी थांबायला मिळतं आहे आणि घरच्यांबरोबर खूप चांगला टाईम स्पेंड करायला मिळतो आहे. सो आय थिंक तुमच्यासुद्धा लाईफमध्ये लॉकडाऊनमध्ये तुम्ही असं काहीतरी एक्सपिरियन्स करत असाल जे तुम्ही अशाच प्रकारे पॉझिटिव्हली घेऊ शकता. सो या, मला असं वाटतं की आपण आपल्या घरात राहून आपल्या फॅमिलीची आणि स्वतःची काळजी घेऊन ही वेळ लवकरच पार पाडू आणि लवकरच आपल्या परत कामाला लागू.